झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर लग्नाच्या वराडावर काळाने घाला घातला आणि 27 जणांचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे। लग्नावरून परतताना झालेल्या अपघाताने सगळे जण सुन्न झाले, तर महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। अपघातग्रस्त बसची ही अवस्था आणि रस्त्यावर पडलेला काचांचा खस पाहून किती भीषण दुर्घटना घडली याचा अंदाज येतो। खालापूर जवळ रात्री 1 सुमारास हा अपघात झाला। अपघातग्रस्त बस मुंबईतल्या घाटकोपर इथून लग्न आटपून पुण्यातल्या येरवडा इथं निघाली होती। खालापूर जवळ बसचा टायर पंक्चर झाला, त्यामुळे दुरुस्तीसाठी बस रस्त्यावर उभी होती। तिच्या पुढे वराडाची आणखी एक बस उभी होती। दोन्ही बसच्या मध्ये सारे वराडी एकत्र उभे होते आणि याच वेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकनं बसला मागून जोरदार धडक दिली। जो हम काम कर रहे थे वो टेम्पो के ऊपर भी आया, ट्रैवल्स के ऊपर, और जो सामने वो जो हम काम कर रहे थे वो गाड़ी की पब्लिक आगे बैठी हुई थी, तो टेम्पो जो ठोकने के बाद दोनों गाड़ी उसके आगे गई। हम लोग की गाड़ी ना ये टायर फट गया था, इसके लिए सब नीचे बैठे थे, बच्चे अंदर सो गए थे गाड़ी में सब, और बाकी सब नीचे थे। पीछे से गाड़ी आके गाड़ी को पहले ठोक दी, बच्चे पूरे सीट के नीचे चले गए और आगे जो बैठे थे वो दूर दूर गए। कोणी हेल्पर राहायला तयारच नाही झाले, ना पोलीस येत होते ना कोणी येत होते, बाकीचे जे बसती मधून आले तेच तयार आले, कोणी सुद्धा हात धरला नाही की चला बाबा यांना टाकायला। पोलीस लोक आजूबाजूने जाऊन बघत होते, मग कोणी सुद्धा मदत नाही केली। अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ड्रायव्हरला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आलंय। सोमनाथ फडतरे असं या आरोपी ड्रायव्हरचं नाव असून तो सातारा जिल्ह्यातला रहिवासी आहे। अपघातानंतर खालापूर जवळ पोलिसांनी त्याला गजाआड केलंय। 28 एक लोक हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते, परंतु त्यापैकी आता जवळपास 15 लोक ऍडमिट आहेत, उर्वरित लोकांना ट्रीटमेंट देऊन डिस्चार्ज केलंय। पोलिसांनी ड्रायव्हरला अटक केली आहे, मात्र महामार्गांवरील वाढत्या अपघातांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। झी 24 तास साठी तेजस्विनी कळमकर, रायगड। झी 24 तास एक पाऊल पुढे।